नमस्कार, मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे आज तुमच्या समोर लाईव्ह येण्याचं कारण हे की महावितरण कंपनीने जे शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे बिल 5 HP जे बिल हे 7,500 व 3 HP जे बिल हे 5,000 सक्तीने वसुली करण्यासाठी आपला विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे। त्यांच्या या कारभाराची दखल घेत सिल्लोड तालुका अध्यक्ष सुनील शिंदे, अर्जुन सौंदर, पुरण सनानसे, सुनील काळे यांनी मिळून महावितरण कंपनीला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जाधव साहेबांना या संदर्भात निवेदन देऊन निवेदनात असं कळवलं की या तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बघता शेतकऱ्याच्या हातामध्ये आज रोजी पैसा नाही आणि या ठिकाणी तुम्ही आज त्याच्याकडे विहिरीत पाणी असताना तुम्ही त्याची अडवणूक करून त्याचे वीज पुरवठा खंडित करत आहात। या सर्व बाबी लक्षात घेता त्यांनी विनंती केली व त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देत त्यांनी सांगितलं की 3,000 शेतकऱ्याकडून वीज वसुली करण्यात यावी, नसता शेतकरी संघटना ही आंदोलन 22 तारखेनंतर आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला होता। आता उद्या सोमवारी आपल्याला त्यामध्ये ते काय आपल्याला पत्रव्यवहार करतील हे आपल्याला उद्या कळेल आणि त्यानंतर सिल्लोड तालुक्याच्या वतीने मोठा रस्ता रोको करून शेवटी शेतकऱ्यांना त्यात न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे। भरपूर लोक आपल्या दांड्याचा आणि झेंड्याचा उपयोग करून शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे। राज्य आणि केंद्र यांच्या धोरणामुळे शेतकऱ्याचं मरण, त्यांचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण याच्यात होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही प्रकारे घाबरून न जाता स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी आहे, यास मी जाहीरपणे निश्चितपणे सांगू इच्छितो। व उद्या आपल्याला कोणत्या प्रकारच्या सूचना येतील त्या सूचनाचं आपण आपल्याला योग्य वाटल्या तर आपण त्याचं स्वागत करू, नसता स्वाभिमानी शेतकरी संघटना वेळ आणि ठिकाण हे उद्या निश्चित करून आपला रस्ता रोकोची दिशा ही ठरवणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।